सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, तर वातावरणामध्ये मोठा बदल, जोरदार वादळी पाऊस, या जिल्ह्यात चक्रीवादळ गारपीट होणार आहे, पंजाब ढग यांचा मोठा इशारा, तर हात जोडून विनंती आहे सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आज 1 एप्रिल सोमवार, तर वातावरणामध्ये मोठा बदल झाल्यामुळे तर या जिल्ह्यात चक्रीवादळ गारपीट जोरदार पाऊस होणार आहे, तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर त्यामध्ये उष्ण लाटेचा इशारा जे काही अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात देण्यात आलेला आहे, त्यामध्ये येलो जे अलर्ट इशारा जे आहे तो सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, त्यानंतर वादळी पावसाचा जो काही इशारा देण्यात आलेला आहे, तर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीट, त्यानंतर चक्रीवादळ असे जे काही इथे इशारा देण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ, तर या जिल्ह्यांमध्ये जे आहे दोन व या सर्व जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर एकूण 7 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे, तर अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, तर तुम्हाला अलर्ट जे काही इशारा इथं देण्यात आलेला आहे। तर हवामान अंदाजबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल, तर पंजाब ढगचा हे ताजा हवामान अंदाज आहे। तर अशाच अपडेट्ससाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करू